चिमूर तालुक्यातील नेरी येथे तीन मोठ्या शाळा असून तीन कनिष्ठ महाविद्यालय आहेत, तसेच दोन महाविद्यालय आहेत, त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील शेकडो विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येत असतात। त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी या बसेसने प्रवास करून शिक्षण घेत आहेत। मात्र बसेसची वाट पाहण्यासाठी नेरीला बस स्थानकच नाही तर बाजार चौकामध्ये इथेच सर्व प्रवासी बसची प्रतीक्षा करतात आणि शालेय महाविद्यालयीन सावित्री छेल्ले की तासन तास बसची प्रतीक्षा करत ताटकळत उभे असतात। थांबण्याची व्यवस्था नसल्याने या लेखी खासगी दुकाने पांटपरीवर किंवा व्यावसायिकांच्या दुकानासमोर उभे राहून आसरा घेतात। यामुळे काही हुल्लड बाजांकडून धोका होण्याचं सांगता येत नाही, तसेच समाज कंटकाकडून सुद्धा असभ्य वागणूक घडू शकते आणि हे या गावाला अशोभनीय आहे। तेव्हा नेरी ग्रामपंचायतीने येथूनच लागून असलेल्या राजीव गांधी व्यासपीठावर बसेस लावून या सावित्रीच्या लेखींची व्यवस्था केली आणि याच व्यासपीठासमोर बसेसची व्यवस्था केली तर सर्व प्रवाशांची व्यवस्था होईल आणि सर्वांना सोयीस्कर होईल। सावित्रीचे लेखी सुखरूप बसतील तेव्हा ग्रामपंचायत कारवाई करून व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील विद्यार्थी पालक करतायत। विद्यार्थ्यांना नेरी येथे बसण्याची सोय कोण करणार? आमचे मूल बाहेर गावाला इंग्रजी शाळेत शिकतात, फक्त आमच्या शाळेमध्ये या आणि आमच्या शाळेची पटसंख्या वाढवा, आमच्या शाळेची शान वाढवा म्हणजे झालं। पण या परिसरातील मुली दोन दोन तास बाजारपेठ रस्त्यावर फिरतात, कधी कधी तासन तास अंधार पडेपर्यंत बसेस येईपर्यंत रस्त्यावर वाट पाहत असतात। हे मात्र तिन्ही शाळेतील मुख्याध्यापकांना दिसत नाही का? त्यांच्याकडून साधा पत्रव्यवहार सुद्धा ग्रामपंचायतला होत नाही, तसेच शाळेतील संस्थाचालक यांना तर मात्र मुळीच चिंता नाही। अशी भयावह परिस्थिती सुद्धा मुख्याध्यापक संस्थाचालक गाढ झोपलेले पाहायला मिळत आहेत। प्रवीण वाघे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चिमूर।